नमस्कार, विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. सध्याच्या कंडिशनमध्ये आता फेब्रुवारी मार्चमध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या एक्झाम चालू होणार. सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षेचा खूप ताणतणाव असतो, टेन्शन असतं, अभ्यासाबद्दल खूप सारे प्रश्न असतात, अडचणी असतात, परीक्षेच्या पिरियडमध्ये केलेला अभ्यास आपल्याला योग्य प्रकारे रिवाईज करता येत नाही, अशा अनेक समस्या असतात. त्यासाठी ही आपण व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे. आजच्या फर्स्ट पार्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर या सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या समस्या आणि त्यांचं सोल्युशन कसं करायचं, काय करायचं. तर आजचा हा पार्ट फर्स्ट आहे. तर आजच्या या पार्ट फर्स्टमध्ये आपण डिस्कस करणार आहोत रिव्हिजन कशी करायची. विद्यार्थी तर वर्षभर अभ्यास करतात, पण परीक्षेच्या आदल्या दिवशी तो अभ्यास त्यांना योग्य प्रकारे रिवाईज नाही करता येत, आणि अभ्यास रिवाईज करता न आल्यामुळे परीक्षेत त्या प्रश्नांची उत्तरे चांगल्या प्रकारे लिहिता येत नाहीत आणि त्याचा परफॉर्मन्स डाऊन होतो. तर मग रिव्हिजन चांगल्या प्रकारे करायची कशी. आता परीक्षेला तर 2.5 महिने आहेत, रिव्हिजन आता करायची आत्तापासून आपल्याला काय गरज. तर गरज यासाठी आहे की रिव्हिजन आपण करतो नोट्सला, आपल्या बुक्सला. तर त्या बुक्समध्ये नोट्समध्ये कशा कशा प्रकारे आपल्याला बदल केलेले पाहिजेत, त्यामध्ये कशा प्रकारे आपण पॉईंट्स टाकले पाहिजेत, हे आत्तापासून जर का आपण केलं तर नक्कीच परीक्षेमध्ये रिव्हिजन करायला तुम्हाला खूप सोपं पडेल. तर रिव्हिजन कशी करायची हे आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. तर रिव्हिजन करण्यासाठी मुलांना वेळ भेटत नाही, वेळ जर का नाही भेटलं तर त्यांचा सिलेबसला वेळ कमी पडतो, वेळ कमी पडला की त्यांचं टेन्शन वाढतं, त्यांना असं वाटतं की मी जी गोष्ट रिवाईज नाही केली त्या गोष्टीवर जर का प्रश्न जर आले तर काय होईल, कसं होईल, आणि त्यांचा ताणतणाव वाढतो आणि त्यांचा एकदम स्ट्रेस लेवल झपाट्याने वाढत राहतो. तर रिव्हिजन म्हणजे काय आणि रिव्हिजन कशी करायची तर आपण पाहूया. तर अभ्यास करताना सर्वात महत्वाचे दोन घटक आहेत. पहिला घटक आहे वाचन करणं आणि दुसरा आहे लिहिणं. तर लिहिताना काय काय गोष्टी केलेल्या पाहिजेत. तर आपण लिहितो कुठे, तर आपण लिहितो नोटबुकवर. तर नोटबुकवर तर हे चित्र सर्वांनीच पाहिलेलं असेल की अशा प्रकारे एक वही असते, त्यामध्ये अशा लाईन्स असतात, हॉरिझॉन्टल लाईन्स असतात, आणि लेफ्ट साईडला मार्जिन असते आणि टॉप मोस्ट पार्टला पण एक मार्जिन असते, आणि सर्वात जी बॉटमची लाईन असते ती थोडीशी मोठी असते आणि त्या खाली बराचसा स्पेस रिकामा असतो. तर हे नोटबुकचं स्ट्रक्चर कोणी तयार केलं असेल बरं, तर हे नोटबुकचं स्ट्रक्चर केलेले कॉर्नेल नावाच्या सायंटिस्टने, आणि हे खूप अभ्यासपूर्वक केलेलं स्ट्रक्चर आहे, पण दुर्दैवानं त्या स्ट्रक्चरचा आपण योग्य प्रकारे उपयोग करत नाही. मॅक्सिमम विद्यार्थी या मार्जिन स्पेसचा उपयोग कशासाठी करतात, तर क्वेश्चन आन्सर 1, 2, 3, 4, 5 असे नंबर्स टाकण्यासाठी मॅक्सिमम विद्यार्थी या प्रश्नाचा या मार्जिनचा उपयोग करतात. आणि वरच्या मार्जिनचा उपयोग कशासाठी करतात, तर हेडिंग लिहिण्यासाठी किंवा काहीतरी कलाकुसरी करण्यासाठी वरच्या स्पेसचा उपयोग केला जातो. पण प्रत्यक्षामध्ये जी मार्जिन आहे ती मार्जिन फक्त 1, 2, 3, 4, 5 किंवा क्वेश्चन आन्सर अशा गोष्टी मार्क करण्यासाठी केलेली नाहीये, त्याचा मेन पर्पज आहे. तर जो मार्किंगचा पार्ट आहे त्याला आपण म्हणतो क्यू कॉलम. क्यू कॉलम म्हणजे काय, की असे शब्द की जे शब्दावरून आपल्याला मेन नोटबुकमध्ये आपण काय काय लिहिलेलं आहे ते योग्य प्रकारे पटकन समजेल. तर आपण जेव्हा नोट्स काढतो तर नोट्स काढताना पॅराग्राफमध्ये नोट्स काढतो, अंदाजे एका पेजमध्ये 3 ते 4 पॅराग्राफ्स असतात. या ठिकाणी आपण आपल्या ज्या नोट्स लिहिलेले आहेत तर प्रत्येक पॅराग्राफमध्ये काहीतरी कन्सेप्ट असते किंवा काहीतरी कंटेंट असतं, तर त्या कंटेंट आपल्याला जेव्हा समजतं तेव्हा लक्षात येतं की एक किंवा 2 शब्द जरी आपण या क्यू कॉलममध्ये टाकले तर ते कंटेंट आपल्याला योग्य प्रकारे आठवेल, योग्य प्रकारे समजेल. तर अशा प्रकारे जर का एका पेजमध्ये 3 ते 4 कॉलम्स असतील, पॅराग्राफ्स असतील, तर आपण या ठिकाणी 3 ते 4 क्यू वर्ड्स या ठिकाणी क्यू कॉलममध्ये लिहू शकतो. आणि जेव्हा 3 ते 4 क्यू वर्ड्स लिहितो तर ऑटोमॅटिकली खाली समरी पण आपल्याला लिहिता येते की या पेजमध्ये या अंदाजे 20 ते 25 लाईन्समध्ये काय कोणती कन्सेप्ट एक्सप्लेन केलेली आहे किंवा काय काय आहे तर सर्वांश या बॉटम पेजला लिहायचं. आणि जेव्हा परीक्षेच्या वेळेस आपल्याला रिवाईज करायचे तर त्यावेळेस मग आपल्याला हे पूर्ण नोट्स वाचायची गरज असेल का, तर नक्कीच नाही. त्यावेळेस फक्त आपण हे क्यू वर्ड्स किंवा ही समरी जरी वाचली तरी पण आपल्याला परीक्षेमध्ये रिव्हिजन खूप चांगली होईल आणि कमी वेळात होईल, जेणेकरून आपल्याला बाकीचा वेळ काही महत्त्वाच्या गोष्टी वाचण्यासाठी किंवा अनेक गोष्टीसाठी आपल्याला करता येऊ शकतो. तर या ठिकाणी टायटल असेल, या ठिकाणी कीवर्ड्स असतील आणि या ठिकाणी समरी असेल, आणि रिवाईज करताना कीवर्ड्स किंवा समरीज फक्त वाचायची, मेन नोट्स वाचायची की आपल्याला गरज नाही आहे. कीवर्डचा आणखी एक महत्त्वाचा भाग असा आहे की जेव्हा आपण पॅराग्राफमधून एक कीवर्ड्स सिलेक्ट करतो किंवा एक कीवर्ड लिहितो तर जी गोष्ट आपल्याला समजलेली आहे त्या गोष्टीबद्दलच आपण कीवर्ड लिहू शकतो. जी गोष्ट आपल्याला समजलीच नाही, समजा एखादा सब्जेक्टचा काही टॉपिक आहे, तो टॉपिक जर का आपल्याला समजलाच नाही तर त्या गोष्टीसाठी आपण कीवर्ड लिहू शकणार नाही. कारण का, की आपल्याला सारांश लिहायचा आहे किंवा त्याचा मतित अर्थ लिहायचा आहे किंवा गर्भार्थ लिहायचा आहे,
जर ती गोष्ट आपल्याला समजलीच नाही तर आपण ते लिहू शकणार नाही. तर जेव्हा आपण क्यूवर्ड्स लिहायला स्टार्ट करू तेव्हा ऑटोमॅटिक आपल्याला समजेल की पुस्तकामधलं किंवा नोट्समधलं कोणते मुद्दे आपल्याला समजलेले आहेत आणि कोणते मुद्दे आपल्याला समजलेले नाही आहेत. आणि जे मुद्दे आपल्याला समजले नाही त्यासाठी आपण परत रिव्हिजन करून अभ्यास करून त्या मुद्द्यांबद्दल क्लिअरिफिकेशन करू शकतो आणि आपल्याला अभ्यासामध्ये परिपूर्णता येऊ शकते. अशा प्रकारे आजपासून जर का तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये कीवर्ड्स किंवा क्ल्यूवर्ड्स लिहायला चालू केलं आणि समरी लिहायला चालू केली तर नक्कीच तुमची रिव्हिजन खूप सोपी होईल आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी तुम्हाला टेन्शन येणार नाही. त्यासोबतच तुमचा पूर्ण सिलेबस तुम्हाला परीक्षेच्या आदल्या दिवशी ओव्हरलुक करता येईल. तर थोडक्यात काय की यामध्ये नोट्स असतील, इकडे क्यूवर्ड्स असतील आणि खाली समरी असतील. एक्झामच्या आदल्या दिवशी रिवाईज करताना क्ल्यूवर्ड्स आणि समरी वाचून पण तुम्ही चांगल्या प्रकारे एक्झाम देऊ शकता. तर क्लू कॉलम मध्ये आपल्याला काय काय गोष्टी महत्वाच्या ठेवायच्या, तर त्यामध्ये रिपीट इन्फॉर्मेशन करायची नाहीये. समजा एका पेज मध्ये 5 ते 6 पॅराग्राफ आहे पण ते 5 ते 6 पॅराग्राफ मध्ये सेम इन्फॉर्मेशन रिपीट केलेली असेल तर ते परत परत क्लूवर्ड टाकायची काही गरज नाही. किंवा काही एक्झाम्पल दिलेले असतील तर त्या एक्झाम्पलसाठी पण आपल्याला क्लूवर्ड टाकायची गरज नाहीये. तर क्लूवर्ड काय करतील, एक कन्सेप्टला रिप्रेझेंट करतील किंवा कन्सेप्टला डेजिग्नेट करतील. त्याचे एक्झाम्पल्स किंवा त्याचे मायनर डिटेल्स क्लूवर्ड्स मध्ये येणार नाही, कारण का की आपण तो अभ्यास केलेला तर आपल्याला ते लक्षात येऊनच जाईल. अशा प्रकारे आजपासून तुम्ही नोटबुकमध्ये क्लूवर्ड्स टाकायला सुरुवात केली तर नक्कीच तुमचा अभ्यास खूप चांगला होईल. आणि ही सिस्टीम तुम्हाला पुस्तकामध्ये पण करता येऊ शकते. पुस्तकामध्ये पण पॅराग्राफ असतात, प्रत्येक पॅराग्राफच्या बाजूला तुम्ही क्लूवर्ड्स टाकू शकता आणि त्या क्लूवर्ड्सच्या माध्यमातून तुम्हाला रिवाईज करायला खूप सोपं पडेल. ही झाली पहिली मेथड अभ्यास करताना की क्लूवर्ड्स टाकायची. दुसरी महत्वाची मेथड आहे रिवाईज करताना की कलर कोडिंग मार्किंग. तथा खूप साऱ्या कलरचे पेन्स अवेलेबल आहेत, मार्कर पेन आहेत, फ्लोरोसन मार्कर आहेत, रेड ब्ल्यू ग्रीन किंवा आणखी खूप सारे मार्क, स्टार मार्क, अस्टर मार्क, बॉक्स, राऊंड अशी सिस्टीम बरेच जण विद्यार्थी करत असतात. पण त्या सिस्टीममध्ये युनिफॉर्मिटी नसते, त्यामुळे काय होतं की आपल्या हातात जो पेन आहे त्या पेनने आपण अंडरलाईन करतो आणि जेव्हा परीक्षेच्या आदल्या दिवशी आपण पुस्तक पाहतो तर पूर्ण पुस्तक अंडरलाईनने किंवा अशा कलरफुल मार्किंगने भरलेलं असतं. मग समजा तुम्हाला एखादी डेफिनेशन शोधायची आहे तर डिफिनेशन शोधताना तुम्हाला काय शोधावं लागणार, हे जेवढे मार्क केलेल्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टी तुम्हाला वाचावं लागणार आणि त्यात वेळ खूप जातो. तर असं न करता त्याऐवजी तुम्ही युनिफॉर्म कलर मार्किंग सिस्टीम जर का केली तर नक्कीच तुम्हाला रिवाईज करायला पण सोपं पडेल आणि महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला पण सोपं पडेल. तर ही युनिफॉर्म कलर मार्किंग सिस्टीम म्हणजे नेमकं काय, ते अगदी सोपी सिस्टीम आहे. तर यामध्ये काय असतं की समजा एखादी डेफिनेशन आहे तर ज्या ज्या ठिकाणी डेफिनेशन असेल त्या ठिकाणी तुम्ही रेड कलरचा उपयोग करायचा, ज्या ठिकाणी डेट्स नंबर्स असतील त्या ठिकाणी ब्ल्यू कलर किंवा तुमच्या सोयीचा कोणताही कलर तुम्ही ठेवू शकता, ज्या ठिकाणी सपोर्टिंग फॅक्ट्स असतील त्या ठिकाणी एखादा वेगळा कलर, ज्या ठिकाणी काही आणखी महत्वाचे मुद्दे असतील त्या ठिकाणी तुम्ही स्टार मार्क, अस्टर मार्क, ट्रायंगल मार्क या अशा प्रकारे गोष्टी करू शकता. जेणेकरून काय करेल होईल की तुमची युनिफॉर्मिटी राहील. ते जेव्हाही डेफिनेशन दिसेल तुमच्या लक्षात येईल की रेड कलर आहे म्हणजे त्या ठिकाणी कोणती तरी डेफिनेशन आहे. डेटसाठी समजा आपण ब्ल्यू कलर जर काही केलेला असेल तर ज्या ज्या ठिकाणी ब्ल्यू कलर असेल त्या ठिकाणी डेट्स असतील किंवा काही नंबर्स असतील. तर सेम मेथड तुम्ही सर्कल्स, बॉक्सेस, स्टार यासाठी पण या गोष्टीसाठी पण करू शकता. आणि ही सिस्टीम एका सब्जेक्ट पुरती मर्यादित नाही ठेवायची तर तुमच्या पूर्ण अभ्यासामध्ये मर्यादित ठेवायची. म्हणजे सगळीकडे सर्कल म्हणजे एकच गोष्ट आली पाहिजे. समजा तुम्ही ज्या ज्या ठिकाणी डेट्स आहेत त्या ठिकाणी स्टार मार्क जर का केला तर कोणत्याही सब्जेक्टमध्ये जर का डेट असेल तर त्या ठिकाणी स्टार मार्कच आला पाहिजे. मग रिवाईज करताना याचा फायदा कसा होईल की समजा तुम्हाला एखाद्या सायंटिस्टचं जन्माचं डेट पाहिजे तर त्या ठिकाणी तुमच्या लक्षात आहे की तुम्ही डेटसाठी काय स्टार मार्क केलेला आहे, तुम्ही फक्त रिवाईज करताना स्टार मार्क शोधणार, बाकीच्या गोष्टीकडे दुर्लक्षित करणार. तर अशा प्रकारे तुमची रिव्हिजन खूप चांगल्या प्रकारे होईल. तर या दोन मेथड तुम्ही वापरल्या आजपासून अभ्यासात, पहिली गोष्ट क्ल्यू कलम आणि दुसरी गोष्ट युनिफॉर्म कलर मार्किंग सिस्टीम, तर तुमचा अभ्यास नक्कीच सोपा होईल आणि सुटसुटीत होईल. याबद्दल तुम्हाला काही डाऊट्स असतील, क्वेरीज असतील तर तुम्ही मला या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा कमेंट बॉक्सवर पण विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत स्टेट डिपेंडेंट मेमरी. तर स्टेट डिपेंडेंट मेमरीज म्हणजे काय, की विद्यार्थ्यांना एरवी सर्व गोष्टी लक्षात राहतात पण ऐन परीक्षेच्या 3 तासामध्ये किंवा वायवामध्ये गोष्टी आठवत नाही आणि परीक्षा संपली की लगेच त्यांना सर्व गोष्टी आठवतात. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्या सर्व गोष्टी आपण चर्चा करणार आहोत. धन्यवाद. हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना, तुमच्या टीचर्स, तुमच्या पालकांनाही दाखवा. थँक्यू.